छोटं घरकुल बाई छोटं घरकुल, पहा कशी कोपऱ्यात मांडली मी चूल. तर अशीच एक छोटीशी चूल मी आज माझ्या किचनमध्ये इथे एका कोपऱ्यामध्ये मांडलेली आहे. आणि अतिशय सुंदर दिसणारी ही चूल नुसती चूल नसून तर मनी प्लॅन्ट सजवण्यासाठीचं एक छानसं डेकोरेशन आहे. ही कशी बनवायची हे सुद्धा मी एका यूट्यूबवरील चॅनलवरतीच बघितलं होतं. त्या चॅनलचं नाव मी तुम्हाला पुढे दिलेलं आहे, तुम्ही त्या चॅनलवरती व्हिजिट देऊन नक्की बघा. तर अशी खूप छान छान झाडं मी माझ्या किचनमध्ये ऑलरेडी आधीच ठेवलेली आहेत, पण त्याला काहीतरी शोभेचा आकार द्यावा म्हणून मी सर्च करताना मला हे चॅनल मिळालं विविधता म्हणून. आणि त्या मॅडमने इतके छान छान व्यवस्थित दाखवलेले आहेत ना आपल्याला मस्त मस्त प्रकार, तुम्ही नक्की जाऊन बघा, त्यांचे क्राफ्ट खूप छान आहेत. तर आज मी हे एक असं झाकण डब्याचं आणि ही बाटली इथे वापरून हा जो आता मी तुम्हाला पीस दाखवला मनी प्लॅन्टचा तो तयार करणार आहे. तुम्ही यांच्या चॅनलवरती जाऊनही बघू शकता, त्याने खूप छान छान असे बनवलेले आहेत. त्यांनी बनवलं घर तर इतकं अप्रतिम आहे ना की तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर प्लॅस्टिक बाटलीला असा बेस असणारी बाटोल आपण पाहिजे तेवढी एवढी कट करून घ्यायची आहे. आणि त्याचा उरलेला हा वरचा भागही आपल्याला लागणार आहे, तो मी साईडला ठेवून देते आहे. तर त्याचा बेसचा भाग आपण कैचीने असा कट करून घेतलेला आहे. आणि याला आणखीन मी दोन असे खालून कटआउट देते आहे, ते म्हणजे त्या ते जे झाकण आहे त्या झाकणाला त्याच्यामुळे आपण त्याला फिक्स करू शकतो. पहिल्यापासून जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना सर्वांना माहीतच आहे की मला खरं तर आर्ट आणि क्राफ्टची खूप आवड आहे, ते माझं ॲक्च्युली फील्ड आहे. त्या फील्डमधूनच मी खरं तर यूट्यूबमध्ये आले. स्टार्टिंगला माझी आर्टची चॅनल्स होती यूट्यूबवरती, पण कालांतराने मग मी माझे जे कंटेंट आहे ते चेंज केले आणि मी रेसिपी आणि इतर ब्लॉगिंग आता दाखवते. तर मला क्राफ्ट आणि आर्टची पहिल्यापासूनच खूप आवड आहे, आणि खातरच खरं तर मी हे सर्व करत आहे. झाकणाला आपण जिथे हे फिक्स करणार आहोत तिथे मी पहिल्यांदा कटरने दोन अशी कट मारून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मग ही चूल आपल्याला त्याच्यामध्ये फिक्स करायची आहे. मॅडमने त्यामध्ये ग्लू स्टिक वापरली होती, ग्लू गन वापरली होती, पण ग्लू गन माझी आता खराब झाली आहे म्हणून मी मग अशी आयडिया केली आहे त्याला कटआउट देऊन मी त्याच्यामध्ये ती बसवून घेणार आहे. तर इथे एक आपण असा शेप काढून घेऊया जिथे आपण लाकडं लावण्यासाठी आपला जो होल असतो चुलीचा तो तयार करणार आहोत. हे क्राफ्ट मी तुमच्याबरोबर मुद्दाम शेअर करत आहे कारण मला तर खूपच आवडलं. माझा जसा लोगो आहे, लोगोमधली माझी जी चूल आहे, म्हणजे मी ते व्हिडिओ काही काळापूर्वी करत होते माझ्या माहेरी, मी तसं सर्व लोकेशन मस्त बघून चूल वगैरे मांडलेली होती, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तुम्ही बघू शकता. तर सेम तशा चुलीसारखाच हा मला पटकन लुक दिसला, तो व्हिडिओ मला आला आणि आवडला म्हणून मी तसं करायचं ठरवलं. तसं मी त्या मॅडमना कमेंट करूनही सांगितलं होतं की मी हे करून बघणार आहे, मला खूप आवडलं आणि त्यांनी मला छान रिप्लाय दिला होता. तर हे असं आपण बनवून घेतलेलं आहे. तर या कटिंगमध्ये आता आपण ते व्यवस्थित असे घालून कटआउट व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण ही फिक्स करून घेऊया आपली चूल. असं खालच्या साईडने त्याचं उरलेलं टोक असं खेचून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये ती चांगली फिक्स बसून राहील. नंतर आपल्याला चुलीला वरून एक होल करायचा आहे इथून जिथून आपली आग बाहेर पडते तो होल. तर इथे सहा होल पण तयार केलेला आहे मी. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याला कलर करायचा आहे. तर उरलेलं हे जे त्याचं वरचं बुचाकडचं झाकणाकडचं जे भाग आहे तो सुद्धा मी कट करून घेतला, तो वापरणार आहे. आणि आता इथे मी ह्याला कलर करते, तर मी ॲक्रॅलिक कलर इथे यूज केले आहे, ब्राऊन कलर. संपूर्ण बनवलेल्या ह्या मॉडेलला आपल्याला व्यवस्थित कलर करून घ्यायचा आहे. ट्रान्सपरंट असल्यामुळे तो कलर थोडा ट्रान्सपरंट दिसतो स्टार्टिंगला, त्याच्यामुळे दोन कोटमध्ये करायचं. पहिला एक कोट लावून घ्यायचा आणि सुकला की मग लगेचच पुन्हा दुसरा एक कोट मारायचा, म्हणजे ते चांगलं डार्क दिसतं. चायला अतिशय सुंदर आणि करायला अतिशय सोपं असं हे आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तुम्हाला जर आवडलं तुम्हीही करू शकता. तुम्हालाही वाटलं की आपल्या घरामध्ये असं एखादा शोपेस बनवून ठेवायचा. मनी प्लॅन्ट कसं आहे की पाण्यामध्ये काचेच्या बॉटलमध्ये किंवा एखाद्या कुठल्याही भांड्यामध्ये आपण पाणी ओतून त्याच्यामध्ये मनी प्लॅन्ट ठेवलं थोडंसं तर ते व्यवस्थित जगतं आणि खूप छान म्हणजे आपल्या घरामध्ये शो तयार होतो त्याच्यामुळे. शोपीस माझ्या किचनमध्ये तर तुम्ही रोजच बघता, खूप छान अशी मी मांडून ठेवलेली आहेत. मला खूप आवडतं निसर्गामध्ये असं जेवण वगैरे करायला. तर इथे आपल्या किचनमध्ये कसं आपण निसर्गात नाही पण असा छोटासा एक लुक आणला तरी खूप आपल्याला मनाला समाधान मिळतं. तर असं हे सगळं रंगवून झालेलं आहे. आता त्याला मी वरून पुन्हा डबल कोटिंग केलं आहे आणि आता त्याला वरून व्हाईट कलरने डिझाईन करणार आहे. मी जर बनवणार असाल आणि तुम्हाला जर बारीक ब्रशने हे जमणार नसेल तर तुम्ही व्हाईटनरने सुद्धा करू शकता वरचं वर्क.
आणि इझिली कसंही तुम्हाला जसं शक्य होईल तसं कुठलंही डिझाईन तुम्ही ह्याच्यावरती करू शकता. तसं माझा पण ब्रश सध्या मी बरेच दिवस पेंटिंग केलत नसल्यामुळे बारीक ब्रश मला सापडत नव्हता, होता तो ब्रश मी यूज केला आहे त्याच्यामुळे थोडासा माझा त्याचं फिनिशिंग एवढंसं आलं नाही आहे छान. मॅडमनी जो व्हिडिओ दाखवला तो खूपच छान आहे आणि त्यांनी बनवलेलं घर इतकं अप्रतिम आहे. कोकणातलं जे जुनं पहिलं घर असतं ते घर त्यांनी केले ना इतकं अप्रतिम आहे की म्हणजे तो व्हिडिओ बघून मी खूप म्हणजे एकदम हेच झाले, खूप आवडलं मला, खूप इम्प्रेस झाले त्यांच्या कामावरती. लगेचच मी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब केलं कारण माझ्या आर्टशी रिलेटेड त्यांचं जे काम आहे वर्क आहे ते मला खूप आवडलं त्यांचं काम. आणि मग त्यातच मला हा चुलीचा व्हिडिओ मिळाला तर तो व्हिडिओ मला खूप आवडला. त्यांचा व्हिडिओ तर आवडलाच आणि शिवाय मी जे सर्व मांडणी केली होती चुलीची आणि त्याच्या डेकोरेशनची त्याच्याशी रिलेटेड ही चूल मला दिसली अगदी छोटीशी असली तरी, त्याच्यामुळे मला ती खूप जास्त भावली आणि मग मी ती तशी बनवायची ठरवली की आपण ही अशी हे मॉडेल बनवून आपल्या किचनमध्ये ठेवायचं. कारण आत्ता मी चुलीवरती व्हिडिओ करत नाही सध्या पण तो जो लुक आहे तो मला खूप आवडत होता चुलीचा, तर निदान त्याचं एक छोटंसं मॉडेल आपण आपल्या किचनमध्ये कायमस्वरूपी ठेवू शकतो म्हणून मी ही मुद्दा बनवायचं ठरवलं. आणि तसंही मी मनी प्लॅन्ट ठेवतेच माझ्या किचनमध्ये, तर ते ह्याच्यामध्ये ठेवल्यामुळे मग आणखीन एक शोपीस छान तयार होईल. या हेतून मी हे सर्व हे बनवते आहे. ही चूल बनवून रंगवून आणि डेकोरेशन करून आपली आता ही छान अशी रेडी झाली आहे. बघा किती छान मस्त वाटते ती. ज्याने कोणी माझी चुलीची व्हिडिओ बघितली असेल त्यांना नक्की माझी चूल आठवली असेल, अगदी सेम तशीच झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये छोटी छोटीशी लाकडं ठेवूया आणि त्याच्यावरती मग आपण मनी प्लॅन ठेवणार आहोत. अशीच नुसती चूलसुद्धा आपण मांडली आणि त्याच्यावरती छोटासा टोप ठेवला तरीसुद्धा छान डेकोरेशन दिसेल. पण मॅडमने जसं आपल्याला दाखवलं मनी प्लॅन्टचं तसं मी आता इथे करणार आहे. तर चूल अशी आपली मांडून झाली आहेत लाकडं वगैरे लावून. आता आपण याच्यावरती करवंटी जी असते आपली छोटी त्याला शोभेल अशी छोटीशी करवंटी घेतलेली आहे मी. आणि या करवंटीमध्ये आपण पाणी ओतायचं आहे जे आपल्या मनी प्लॅन्टला आवश्यक असतं. ते एक छोटंसं मनी प्लॅन्ट मी ह्याच्यातलं घेत आहे. याला खाली चांगली पालवी आलेली आहे तर ही पालवी आपण या बुचामध्ये वरचा जो भाग आपण कटिंग करून ठेवला होता बॉटलचा याच्यामध्ये अशी घालायची आहे. म्हणजे काय होईल तो मनी प्लॅन्ट आपल्या त्याच्यामध्ये व्यवस्थित सेट म्हणजे व्यवस्थित तिथे उभा राहील. मॅडमचीच आयडिया आहे ही, त्यांनी छान आयडिया दिलेली आपल्याला. तर तसं हे आपलं छानसं रोपटं इथे मस्त डेकोरेशन तयार झालेलं आहे जे किचनशी रिलेटेड आहे म्हणून मुद्दाम केलेलं आहे मी. तर तुम्हाला हे कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, मॅडमनासुद्धा व्हिजिट द्या, त्यांचंही चॅनल बघा. पुन्हा भेटूया लवकरच अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.